त्यानंतर हे केंद्र याला लिंबू जे जे लिंबू कसं काढतो आपण खाली पडलेले चोळा जेव्हा आपल्याकडे लिंबू बाग असते लिंबू बागेमध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणात झाड असतात ते काढण्याचा खर्च वाढतो आणि काढताना काय म्हणजे बांबूला वेळ लागतो किंवा तारेचा आकडा बनतो जेव्हा ते काढतो पाहिजे लिंबू निघत नाही त्याच्यासोबत बंदच न पिकलेलं लिंबू खाली पडतो आणि खाली पडत असताना काय होतं लिंबाच्या झाडाला काटे ते काटे टोचतात आणि लिंबू खराब मग त्यामुळे आपलं जवळपास 20-30% नुकसान आणि जर लिंबू आपल्या बाहेरच्या मार्केटमध्ये न्यायचं असेल तर त्याची टिकून क्षमता देखील चांगली पाहिजे तेवढा वेळ ते काढलं त्याकरता हा लिंबू जेला आहे आता हे कसं काम करतं की कमरेला बांधायचं ही जी बॅग आहे तर ती अशी कमरेला बांधायची ही कमरेला बांधल्यानंतर लिंबू असं तोडायचं लिंबू तोडल्यानंतर आपण या बॅगमध्ये हा एक तास झाला आम्ही प्रयोग केला 19 किलो लिंबू आम्ही आणि आम्ही बांबूला मिळालो देखील काढले त्यामध्ये किती मिळाले त्यामध्ये फक्त आम्हाला 10 किलो लिंबू काढतात ते देखील खाली पडून वेचावे तर यामध्ये तुम्हाला वाकण्याची गरज नाही वेचण्याची गरज नाही बॅगमध्ये पाहिजे ते लिंबू काढून ही घरी बनवू शकतो आपण ही बॅग साधी ही 100-150 रुपयामध्ये तुम्ही कुठलाही शिवून घेऊ शकता हा 2.5 इंची पाईप आहे हा पाईप आपल्याकडे असतो तारेचा यांचं तुम्ही हे लिंबू आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या हातामध्ये हा पाईप घेऊ शकत नाही रेडिओसरेंच छोटा पुढे 2.5 इंची ठेवा कारण की प्रयोग करून पाहिले 2 इंचमध्ये बाहेर पडत होते 3 इंची जास्त मोठं होतं हे बरोबर इथे रेड्युसर लावायचं आणि खाली 2 इंच किंवा 1.5 इंच पाहिजे लिंबाच्या 11 इंच ते आम्हाला बॅगमध्ये सांगा अशा पद्धतीने हा लिंबू जे तुम्ही याद्वारे अगदी तुम्हाला पाहिजे असेल तर आवळा देखील काढू शकता बरोबर त्या साईडच्या